नमस्कार, उर्मिलाज किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते. आज मी तुम्हाला एक पारंपरिक आणि पौष्टिक असा पदार्थ बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचा कोंडा घेतलेला आहे. तर तुम्ही म्हणाल, कोंड्यापासून कोणता असा पौष्टिक पदार्थ बनवून दाखवणार आहे? तर त्यासाठी तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे मी कोणता पदार्थ बनवत आहे ते तुम्हाला कळेल. आता त्यामध्ये 1 वाटी बेसन टाकलेलं आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हळद, हिंग, थोडंसं जिरं, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा आमचूर पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता थोडं पाणी टाकून आपण याचं पीठ मळून घेणार आहोत. यामध्ये पाणी टाकताना थोडंच पाणी टाकायचं, नाहीतर पीठ आपलं सैल होईल. तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं की यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो असा हातामध्ये मुठीमध्ये दाबून त्याला मुठीचा आकार द्यायचा. तर तुम्ही बघू शकता असा त्याला आपण लांबटचा आकार दिलेला आहे. तर इथे मी तुम्हाला सांगते की आपण गव्हाच्या कोंड्यापासून एक पारंपरिक आणि पौष्टिक असा मुटके ही रेसिपी बनवत आहोत. इथं आता चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे मुटके ठेवणार आहोत. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक मुटके बनवून दाखवत आहे. तर असं हातामध्ये घेऊन त्याला असा लांबटचा आकार द्यायचा. याला मुटके सोडून अजून दुसरं कुठलं नाव असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच पद्धतीने आपण आपले सगळे मुटके बनवून घेऊयात. तर इथं बघू शकता मी सगळे मुटके बनवून घेतलेले आहेत. आता हे मुटके आपण वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं एक पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यावरती ही मुटक्यांची चाळणी ठेवून त्यावरती ताट झाकून आता आपण हे 15 मिनटासाठी वाफवून घेणार आहोत. आता इथे 15 मिनटं झालेली आहेत, आपण ताट उघडून बघूयात आपले मुटके शिजले आहेत की नाहीत ते. तर त्यासाठी इथे एक चाकू त्यामध्ये घालून बघायचा. आपला चाकू जर साफ निघाला तर आपण समजूयात की आपले मुटके चांगले शिजले गेलेले आहेत. तर मस्त असे पौष्टिक मुटके खाण्यासाठी इथं तयार झालेले आहेत. पण काय ना, माझी मुलं एवढा पौष्टिक पदार्थ आणि तोही कोंड्यापासून बनवलेला अजिबात खाणार नाहीत. आणि मला खात्री आहे तुमची मुलं देखील हे खाणार नाहीत. तर आता काय करायचं, या मुटक्यांपासूनच आपल्या मुलांसाठी आपण एक चटपटीत प्रकार बनवणार आहोत. तर आधी मी इथं 4 मुटके माझ्यासाठी बाजूला काढते, कारण मला हे असेच खायला आवडतात. आता इथे उरलेले जे मुटके आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. तर आपण वड्या जशा कट करतो त्या साईजमध्ये आपण हे कट करून घेणार आहोत. आणि यापासूनच आपल्या मुलांसाठी मस्त असा एक चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळे मुटके आपण कट करून घेतलेले आहेत. चला तर आता आपण हे फ्राय करून घेऊयात. तर इथं त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घेऊयात. तीळ थोडे तडतडले की त्यामध्ये आपण हे जे मुटके कट करून घेतले होते यामध्ये टाकायचे. आणि 2-3 मिनटासाठी आपण हे चांगलं फ्राय करून घेणार आहोत. 2-3 मिनटं मुटके फ्राय करून घेतल्यानंतर आता त्याला चटपटीत बनवण्यासाठी त्यामध्ये आपण थोडासा शेजवान सॉस टाकणार आहोत. आता शेजवान सॉस टाकून 1-2-3 मिनटासाठी परत आपण मुटके चांगले असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता हे मात्र आपली मुलं अगदी आवडीने खातील. तर अशा पद्धतीने गव्हाच्या कोंड्यापासून मी मोठ्यांसाठी पौष्टिक असे मुटके आणि लहान मुलांसाठी चटपटीत असा प्रकार बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.